सिडकोतील पंडित नगर भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, घंटागाडी आणि सुलभ शौचालय या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची दुर्दशा, ड्रेनेजची दुरावस्था, सुलभ शौचालयाची तुटलेली पाईपलाईन, अशुद्ध पाणी पुरवठा या विविध समस्यांनी हैराण झालेल्या महिलांनी अखेर सिडको महापालिका कार्यालयावर मोर्चा काढत विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमच्या पंडित नगर येथील समस्या मांडण्यासाठी आताच बैरागे मॅडमांना आम्ही निवेदन दिलं. आपण जर बघितलं तर आमच्या पंडित नगर मध्ये कुठल्याही सोयी सुविधा नाही आहेत. आमच्या पंडित नगरचे रस्ते जर तुम्ही बघितले तर रस्ते इतके खड्डे, आम्ही खड्डे इतके खड्डे की तिथं रोज वारंवार ऍक्सिडेंट होतात. रोज तिथे कोणाला कोणाला लागत असतं. तिथं लहान लहान मुलं खेळतात. गाड्यांच्या ऍक्सिडेंटमध्ये मुलंही अपघात, मुलांचाही अपघात होतो. त्याचप्रमाणे पंडित नगरचे तुम्ही जर नाले बघितले तर ते अक्षरशः कचऱ्याच्या ठिकाणी भरलेले, तर तिथं वास येतो. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याने डेंग्यू, मलेरिया हे आजार मोठ्या प्रमाणात आमच्या पंडित नगरमध्ये आहेत. त्यानंतर आमच्या पंडित नगरचं सुलभ शौचालय, ते सुलभ शौचालय इतकं खराब झालं आहे की ते जाण्याची इच्छा होत नाही. आणि त्या पंडित त्या सुलभ शौचालयावर डिपेंड, तिथले 60-70-80 घर त्या सुलभ शौचालयावर डिपेंड आहे. तिथला वॉचमन साफसफाई करत नाही ना, तिथं नगरपालिका लक्ष देत नाही. जेणेकरून जसं काय त्या पंडित नगरमध्ये माणसं नाही तर जनावर राहतात. तर आम्हाला नगरपालिकेला आमची विनंती की त्यांनी पंडित नगरकडे लक्ष द्यावं. तिथले रस्ते, नाला, घंटागाडी येत नाही. घंटागाडी ना आल्यामुळे लोक पर्यायी मार्ग म्हणून सर्व आता नाल्यात टाकतात. येत्या 8 दिवसात या सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला. नगर मधून आम्ही आलेलो आहे. आमच्या पंडित नगर मध्ये शौचालयामध्ये पूर्णपणे घाण आणि कचरा टाकला जातो. संडासाचं घाण पाणी जातं. संडासाची टाकी पण फुटलेली आहे. आणि संडासाचे जे धापे असतात, चंबर असतात पाठीमागचे, ते पूर्ण ओपन आहेत. नाल्याचं पाणी ते पूर्ण बंद करून टाकलेलं आहे. इथून काळ्या मामाच्या गिरणीपासून पूर्ण अर्धा नाला बंद केलेला आहे. पूर्ण पाणी याच्यापासून टेड्यांपासून येतं, पांडवलेण्यापासून इकडं आमच्याकडे येतं. तर इथलं पाणी आमच्या घरामध्ये कुठे घेतलं पाणी असतं. आमचे लहान लहान लेकरं असतात, लहान बाहेर अक्षरशः कोणी कामाधान नाही. नवीन पोरी असतात तर पोरी इतक्या घाबरतात. येत्या 8 दिवसात या सर्व समस्या सुटल्या नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनाचा इशारा गौरव केदारे, मनीषा आंधळे, रोहिणी जाधव, कविता दराडे, अनुसया आलगड, मंगल मरसाळे, राधिका आने, रंजना निकम आदींसह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.